सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले. यात जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थी कल्याण मंडळ आणि कमवाशिका विभाग यांच्या इथे हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या दरम्यान सलग 3 तास उन्हात राहिल्यामुळे त्यातील एका विद्यार्थ्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. सलग 3 तास उन्हात आंदोलन केल्यामुळे ही घटना घडली. पण दुर्दैव असं की विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक कार्यालयात उपस्थितच नव्हते आणि हे सर्व विद्यार्थी उन्हात तात्कळत होते, त्यामुळेच ही घटना घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या घटनेनंतर समन्वयक प्रभाकर देसाई विद्यार्थ्यांना भेटले पण तोडगा निघाला नाही. अजूनही या विद्यार्थ्यांचं आंदोलन पुणे विद्यापीठात सुरूच आहे. कमवाशिका योजनेदरम्यान घेण्यात येणारी मुलाखत रद्द करावी, तसेच मानधन दर महिन्याच्या 5 तारखेला देण्यात यावं अशा आणि अन्य मागण्यांसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत. चालू आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून अनिकेत कॅन्टीनपासून आंदोलन चालू केलं. सर्व विद्यार्थी याच्यामध्ये सामील झाले. 10:30 वाजता आंदोलन आणि आम्ही गेले 15 दिवस झालं, महिना झालं, निवेदन दिलेलं आहे एबीपी विद्यापीठ शाखेनं, परंतु त्याच्यावरती काही निर्णय झाला नाही. आणि आत्ता 1 वाजत आलेले, 10:30 वाजल्यापासून 2.5 तास झाले. आत्ता शेख म्हणजे एक अर्ध्या तासापूर्वी इथले ऑफिसचे प्रमुख आले. आमचे विद्यार्थी 2 तास उन्हामध्ये आम्ही इथंच बसून होतो आणि आपल्या मागण्यांसाठी लढण्याची बीपीची परंपरा असल्यामुळं आम्ही लढत राहिलो, परंतु विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. ते आत्ता उशीर आले आणि आणखी मागण्यांबद्दल आम्हाला त्यांचं काही समाधानकारक वाटत नाही, परंतु एबीव्हीपी या मागण्या मान्य झाल्याशिवाय इथून हटणार नाही. अरे विद्यार्थी, 15 दिवसापूर्वी एक निवेदन दिलं होतं की प्रत्येक मुलाला कमवाशिका ही भेटली पाहिजे. सर्टिफिकेट कोर्स असो अथवा 2 वर्षाचा कोर्स असो, तर प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी कमवाशिका ही दिली गेली पाहिजे अशी आपली प्रमुख मागणी होती. मागेल त्याला कमवाशिका. आणि दुसरी मागणी अशी होती की जे जयकर लायब्ररी आहे तर त्या पुणे विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेणारा प्रत्येक विद्यार्थी याला प्रवेश दिला गेला पाहिजे ग्रंथालयामध्ये, आणि प्रत्येकाला अभ्यास करायला भेटलं पाहिजे, त्यानंतर वाचन करायला भेटलं पाहिजे. आणि ह्या 2-3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही सकाळपासून ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि तीव्र पद्धतीने आमचं म्हणणं आहे की जर ह्या 3 मागण्या लेखित स्वरूपात आम्हाला जोपर्यंत लिहून पूर्ण करण्याची हमी भेटणार नाही तोपर्यंत विद्यार्थी परिषद अशाच पद्धतीने आंदोलन जारी ठेवेल. आणि या प्रकारे आम्ही आमच्या आंदोलनाला सुरू. करायचं काय?